छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे. तरुणीची प्रकृती खालावलेली आहे, मात्र उपोषण अद्यापही मागं घेण्यात आलेलं नाही आहे. या ठिकाणी मंत्री देखील आले, त्यासोबतच काही नेते आले, शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीसुद्धा शिष्टाईला यश मिळालेलं नाही आहे. आता या तरुणीवर उपचार सुरू आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी डॉक्टर आहेत. डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कोणते उपचार करताय, आता प्रकृती काय म्हणते यांची? मेडिसिनचे डॉक्टर आहेत, त्यांचा आता रक्तदाब मी पाहिला 90-60 असा आहे, जो की नॉर्मल नसतो, म्हणजे 100 वरती असला पाहिजे. त्यांचा कमी झाला आहे थोडासा, त्यांचा ब्लड ग्रुपवर जो त्यांची 97 सध्या, ते आपण काल त्यांना एक आर एल लावलं होतं त्यामुळे थोडं आहे, पण त्यांना गरज आहे सध्या. आता ओरल फ्लुइड घ्यायची गरज, त्यांचा 8-9 दिवस आहे, म्हणजे एवढे दिवस बिना ओरलचं झाल्यानंतर त्यांना इन्फेक्शन पण होऊ शकतं आहे, चक्कर वगैरे येते आहे, बीपी पण कमी होतो आहे, तर त्यांना गरज आहे सध्या खायची. पण थोडंसं ओरल लिक्विड तरी घेतलं पाहिजे त्यांच्या ह्याच्यानुसार आहे, तर ते असंच राहिल्या कंटिन्यूअस तर बीपी अजून कमी होऊ शकतो, आणि बीपी अजून कमी झाल्यानंतर म्हणजे त्यांच्या प्रकृतीसाठी चांगलं नाही येते, त्यांना ॲडमिट वगैरे पण करावं लागेल जर असंच त्यांचं खाणं राहिलं तर. किती टक्के डेंजर सिच्युएशन आहे, म्हणजे उपचार घ्यावा लागतील किंवा ॲडमिट करावं लागेल, अन्न घ्यावं लागेल? जर त्या अजून दोन अशाच राहिल्या तर करावं लागेल, ह्याच्यापेक्षा कमी जर बीपी झाला, म्हणजे सिस्टोलिक बीपी नॉर्मली आपला 100-120 नॉर्मल असतो, त्यांचा आता 90 झाला आहे, तर 60 खालती गेला तर त्यांना ॲडमिटच करतं आहे, म्हणजे राहू शकते ठेवू शकत नाही त्यांना. म्हणजे आपण पाहतोय की एवढी क्रिटिकल सिच्युएशन आहे, ताई काय सांगाल, उपचार सुरू आहे, डॉक्टर येत आहे, तुमची तपासणी करतायत, मात्र तुम्ही अजूनही थांबलेल्या नाही आहेत, उपोषण सुरू ठेवलं आहे, त्रास होतोय का? त्रास तर होतोय, पण माझा त्रास हा माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांपेक्षा जास्त नाही आहे, त्यामुळं मी हा लढा माझा माघार घेणार नाही आहे. जोपर्यंत मराठवाड्यातील मराठा बांधवांना आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत तरी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी माझा लढा अविरत ठेवणार आहे. आपण या ठिकाणी पाहत आहे मराठवाड्याला, मराठवाडा गॅजेटियरप्रमाणे, हैदराबाद गॅजेटियरप्रमाणे आरक्षण मिळावं यासाठी ह्या तरुणीचा लढा सुरू आहे. प्रकृती खालावलेली आहे, प्रकृती ढासळलेली आहे, मात्र अद्यापही उपोषण मागं घेण्यात आलेलं नाही आहे. सरकारमधून मंत्री आले, सरकारमधून काही नेते आले, मात्र तरीसुद्धा ही तरुणी ऐकायला तयार नाही आहे. समाजासाठी, मराठवाड्यातील मराठ्यांसाठी मी हा लढा लढतीये, हीच भावना या तरुणीची पाहायला मिळते आहे. मात्र जर असंच उपोषण सुरू राहिलं तर प्रकृती आणखी देखील ढासळू शकते, अशी माहिती या ठिकाणी डॉक्टरांनी दिलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.